ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्षा सोनियाजींना महाराष्ट्राच्या बाबतीत पत्र लिहून खोटी बातमी पसरवण्याचं काम करत आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुरुवातीपासून कोविडच्या बाबतीत गंभीरपणे काम करण्याचं काम राज्य सरकार करते. राज्य सरकारने सुरुवातीपासून कोविड पॉझिटिव्हचा आकडा असेल, मृतकांचा आकडा असेल, कधी लपवलं नाही. जे काही करता आला म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जवळपास 6200 लॅब तयार करण्यात आले. जास्त जास्त आरटीपीसीआर टेस्ट आम्ही करतो आणि सर्व माहिती आम्ही उघडपणे लोकांच्या समोर ठेवतो. याच्या बाबतीत सुप्रीम कोर्टानी, विविध कोर्टांनी, नीती आयोगाने या कामाची प्रशंसा केलेली. आता हे त्यांना पचत नाही. ज्या पद्धतीने गुजरातमध्ये 71 दिवसांमध्ये 61,000 केसेस कोविडच्या लपवण्यात आले ही बातमी समोर येत आहे. गोव्यामध्ये ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे दररोज लोकांचा कुठेतरी मृत्यू होत आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2000 लोकांना नदीमध्ये प्रवाहित करण्यात आलं अशी बातमी येत आहे. म्हणजे जिथे जिथे डबल इंजिनचं सरकार आहे ते सरकार विफल झाल्यानंतर महाराष्ट्र चांगली कामं करत आहे हे त्यांना पचत नसताना सरकारला बदनाम करणं त्यांचा उद्योगच असेल. पण या पत्राद्वारे सोनिया गांधींना पत्र लिहून आम्हाला वाटते ते महाराष्ट्राची बदनामी करत आहे. एक ठिकाणी जगभर महाराष्ट्राच्या कामाच्या कुठेतरी नोंद लोक घेत आहे. महाराष्ट्र मॉडेल, मुंबई मॉडेलची चर्चा होते. यांना ती कामं दिसत नसेल तर मग त्यांना आम्ही काही इलाज करू शकत नाही. पण महाराष्ट्रामध्ये चांगली कामं होते ही सत्य परिस्थिती.